नमस्कार मित्रांनो मी आर चॅंदी आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्र त्यांच्याद्वारे आपल्याला स्विफ्ट चॅट नावाच्या यापवर विद्यार्थ्यांना सोडवण्याकरता स्वाध्याय उपलब्ध करून दिलेले आहे इथे तुम्हाला शाळेचा एवढा क्र क्रमांक टाकून विद्यार्थ्यांची नावाची नोंदणी करणार करायची आहे तुमच्याकडे जो वर्ग असेल त्या वर्गाची आणि विद्यार्थ्यांचे स्वाध्याय त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे आता तुम्ही हे पालकाच्या मोबाईलवर सुद्धा प्रत्येक पालकाला बोलावून त्यांच्या मोबाईलसुद्धा तुझी विद्यार्थ्याची नोंदणी करून श देऊ शकता किंवा तुमच्या वर्गातील जे विद्यार्थी त्यांच्या पालकांना यु डायस सुद्धा देऊन तुम्ही करू शकता तुम्हाला जे शक्य वाटेल जे चांगलं वाटेल तो पर्याय वापरून तुम्ही या स्वाध्यायला आपले विद्यार्थी उपस्थित ठेवू शकता सोडून घेऊ शकता आता बघा ती या स्वाध्यायची लिंक दिलेली आहे आता तुम्ही ही लिंक गुगल क्रोमवर टाकूनसुद्धा त्या स्वाद्याच्या बोटवर जाऊ शकता आता इथं आपण प्रत्यक्ष पाहू याकर तुम्हाला स्विपचॅट ॲपवर क्लिक करायचं आहे बघा इथे स्विपचॅट ॲपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे स्वाद्याचा पर्याय दिसते पण पर काही काहींच्या मोबाईलवर स्वाद्याचा पर्याय दिसणार नाही त्याकरता तुम्हाला पहिले प्रथम जेव्हा तुम्ही प्रथमदा जे ॲप हँडल करता स्वाध्याय शोधता तेव्हा तुम्हाला इथे लिंकला क्लिक केल्यावरच तुमच्या इथं येणार आहे असा ऑलरेडी तुमच्या इथं हा बॉट उत्पन्न म्हणजे दिसणार नाही तुम्हाला, ना तुम्हाला, तुम्हाला। त्याकरता तुम्हाला लिंक टच करावी लागेल किंवा ते जो तुम्हाला लिंकची जे दिलेली आहे तुम्हाला आय डी त्या आय डीचा वापर करून तुम्हाला त्या बॉटवर जायचं आहे आता इथे मी ऑलरेडी लिंकला क्लिक केला मी पहिले हाताळला आहे त्यामुळे ऑलरेडी सध्या याचा बॉट इथं आलेला आहे आता मी सध्यावर क्लिक करतो आता बघा स्वाद्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी याच्यापूर्वी हँडल केलं म्हणून अशा प्रकारे खूप सारा आला आहे तुम्हाला इथे हाय करून पहिले स्व हे करावं लागेल इथे हाय लिहिलं की त्याला क्लिक करावं लागेल बाजूला असा बाणाचा निळा यारो असतो त्याला क्लिक केला करावं लागेल मग हा त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा मी असा प्रकार तुम्हाला स्वाध्याय दिली नमस्ते स्वाध्यायवर विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्रातर्फे आपलं स्वागत आहे कृपया पुढे जाण्यासाठी माध्यम निवड इथं माध्यम निवडायचं आहे मराठी माध्यम निवडलं तुम्हाला निवडायचं आहे आता इथे तुमचा शाळेचा यु डी टाकायचा आहे आणि इथे शाळेचा युडीए स्कोड टाकला आणि शैक्षणिक वर्ष यु डी टाकल्यानंतर बघा तुम्हाला इथे आ... दोन मॅसेज येतील की हे हे तुमची शाळा आहे का होय ही माझी शाळा आहे किंवा तुमची जर शाळा नसेल अशा प्रकारे दुसरा फाईल जर अचूक जर शाळा तुमची आली तुमच्या शाळेचा युडियस्कोड तुमच्या शाळेचं नाव आलं आहे ब्लॉक आला आहे जिल्हाला जर अचूक आला तर होय ही माझी शाळा आहे यावर क्लिक करायचं नाही आलं असेल तर पुन्हा एवढ्या क्रमांक टाकायचा आणि पुन्हा तुम्हाला इथे नवीन पर्याय उपलब्ध होतील त्यानुसार जर तुमची शाळा जर अचूक आली तर तुम्हाला वही माझ्या शाळा क्लिक करायचं आहे आता बघा इथे त्यानंतर मग तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात वर्ग निवडा तुमच्याकडे जो वर्ग आहे आता माझ्याकडे दुसरा वर्ग आहे मी येतात दुसरा निवड बघा इथे ब्ल्यूमध्ये इथे येत्या दुसरा निवडलेला आहे त्यानंतर बघा आता इथे काय म्हणते बघा वर्गण निवडल्यानंतर बघा इथे वर्गड निवडलेलं आहे दोन कृपया विद्यार्थ्याचे नाव टाईप करा आणि पाठवा उदाहरणार्थ जर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव शिवाप्रसाद राव असेल तर फक्त इंग्रजीमध्ये शिव टाईप करा विद्यार्थ्याचं नाव जर शिवाप्रसाद राव असेल तर फक्त तुम्हाला पहिलं नाव टाईप करायचं आता इथे मी एका मुलीचं नाव टाईप केलं बघा न्याहारिका म्हणून आणि त्या न्याहारिका नाव टाईप केल्यानंतर बघा इथे त्या मुलीची जो आपला शा हे आहे इथे कोड असतो जो विद्यार्थ्यांचा तो आला आहे नियरिका नियारिका कपिल पाय आणि आय डी आली आहे मग विद्यार्थ्यांची आता वरीलपैकी काहीही नाही आता मला ह्या आय डीवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा मी क्लिक केलं आय डीवर कारण तेच विद्यार्थी आहे आणि आता बघा इथे काय आलं आहे निहारिका कपिल पालपते नोंदणी केली आहे आतापासून विद्यार्थी दर आठवड्याला येते मोठ्या आनंदाने सराव करू शकतील आणि शिक्षक त्यांना चांगले समर्थन Uh, करण्यास सक्षम असतील स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा खाली दिलेल्या पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा आता बघा इथे मी विद्यार्थ्याची आता नोंदणी केलेली आहे आता इथे मला दुसऱ्या विद विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे आता मी दुसऱ्या विद्यार्थी जोडा ह्या पर्यावर जाईल बघा गेलो दुसऱ्या विद्यार्थी पर्याय आता पुन्हा मला युडा स्कूल टाकायचा आहे आता इथे मी पुन्हा यु डायस कोड इथे नोंद करतो बघा कोड टाकला आता इथे तुम्हाला वारंवार युड कोड टाकावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला कसा तो कॉपी करून घ्यायचा म्हणजे कॉपी करून गेल्यानंतर इथे क्लिक केलं की पेस्टचा पर्याय येतो बघा आता यू कोड टाकला पुन्हा इथे शाळा आली माझी हां शाळेचं नाव आलं आहे ब्लॉक आला आहे आणि जिल्हा आला आहे आता होय ही माझी शाळा आहे कारण की ही शाळा आता अचूक आलेली आहे त्यामुळे ही माझी शाळा आहे त्यामुळे मी त्यावर क्लिक करतो हो ही माझी शाळा आहे आता काय म्हणते दोन हजार म्हणजे पुन्हा जी जुनी प्रक्रिया केली होती अशा प्रकारे प्रक्रिया कराव्या लागणार आहे तेवीस चोवीसमध्ये शैक्षणिक वर्षाची विद्यार्थ्यांचा वर्ग निवडा आता मी वर्ग निवडतो दोन आता इथे मला विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे नाव टाईप करायचं आहे फक्त पूर्ण नाव नाव टाईप करता विद्यार्थ्यांचं जे पहिलं नाव आहे तेच इथे टाईप करायचं आहे आणि जर नाव टाईप केलं तर ते आपोआप इथे त्या विद्यार्थ्याची आय डी सहित नाव शो करणं याच्या पहिले जो आपण पाहिलं ते एका मुलीचं नाव आलं आहे आय डी सहित पुन्हा नावाला आहे आणि आय डी आली प्रकारे नाव येईल आता मी समजा आता इथे माझ्या वर्गात जर विद्यार्थी दुसरा जो आहे मी तिचं नाव घेतो आता एक मुलगी आहे तिचं नाव घेतो बघा आता नाव घेतलं आणि मी सेंड केलं बघा यारवर क्लिक केलं बघा हर्षिका धर्मेंद्र कौरोती हिचा आयडिया आला आहे आता मला आता ही जर मुलगी अचूक असेल तर तिच्या नावावर क्लिक करायचं तेव्हा रजिस्ट्रेशन होईल आता मला इथे रजिस्ट्रेशनवर आपलं त्या नावावर क्लिक करतो आणि अशा प्रकारे माझे दोन विद्यार्थी इथे निवडले गेले बघा दोन विद्यार्थी आता तुम्हाला समजलं असेल की विद्यार्थी कसे जोडावायचे म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे तुम्हाला यू एस कोड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं पहिलं नाव टाकायचं आहे पहिलं नाव टाकल्यानंतर ना आय डी इथे विद्यार्थ्यांचं नाव संपूर्ण नाव येईल आणि आय डीन अशा प्रकारे तुम्हाला इथे विद्यार्थी जोडायचे असे तुमच्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असेल तुम्हाला इथे जोडू शकता आता विद्यार्थी आपण जोडले त्यानंतर काय काय करायचं आपल्याला स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एका विद्यार्थ्यांची विद्यार्थी निवडा खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा आता विद्यार्थ्यांसमोर मी पूर्ण जोडले तुमच्या वर्गात दहा विद्यार्थी दहा विद्यार्थी जोडले आता मला विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडून घ्यायचा आहे किंवा पालकाला स्वाध्याय सोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे समजा आपल्याला विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि इथे बघा आता मी हर्षिका धर्मेंद्र कौरती या मुलीचं नाव निवडलेलं आहे आता इथं काम त्यात चला मॅथ आठवडा सोळा स्वाध्याय सुरू करूयात आपण एक एक करून दहा प्रश्न विचारले जातील फक्त योग्य उत्तर निवडा आणि निळ्या बाणावर क्लिक करा शुभेच्छा आता तुम्हाला सध्या सुरू करू इच्छिता का होय आता आपण सध्या सुरू करायचं आहे आपण इथे प्रत्यक्ष प सध्या कसा सोडायचं हे पाहणार आहे काय म्हणते बघा इथं चला चला, चला चेहऱ्यावर हास्य अनुभव सुरुवात करू चेहऱ्यावर स्माइल सुरुवात करूया म्हणते मंगळवारच्या आधी लगेच सोमवार येतो मंगळवारच्या आधी लगेच सोमवार येतो चुकी बरोबर आता इथे बघा बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रश्न आला बघा इथे प्रश्न पहिला आहे मंगळवारच्या आधी लगेच सोमवार येतो चुकीबरोबर आता मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्याद्वारे हा स्वाध्याय सोडून घेतलेला आहे इथे प्रश्न पहिला प्रश्न पहिला सोडवल्यानंतर दुसरा प्रश्न येईल ऑलरेडी ते दहा प्रश्न शो होणार नाही पहिला प्रश्न सोडवला त्यानंतर इथे दुसरा प्रश्न येईल अशा प्रकारे तुम्हाला इथे दहा प्रश्न येतील आणि ते दहा प्रश्न विद्यार्थ्याकडून तुम्हाला सोडून घ्यायचे आहे मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्याकडून हे दहा प्रश्न सोडून घेतली आहे बघा इथे दहावा प्रश्न आला आहे आणि काय म्हणते बघा आपण दहापैकी नऊ प्रश्नाची अचूक उत्तरे दिलेली आहेत बघा इथे ये उत्तर येते शेवटी शेवटी सर्व प्रश्नाची योग्य उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया उत्तरपत्रिका तपासा बघा इथे या की इथे उत्तरपत्रिका आहे आपल्याला इथे डाउनलोड करू शकता बघा यावर क्लिक करून बघा उत्तरपत्रिका सुद्धा यावर क्लिक केली इथे डाउनलोड होईल ॲन्सर की म्हणजे कोणत्या प्रकारचे आन्सर आहे आता बघा इथे काम ते तुम्ही तुमचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे जर तुम्ही इतर विद्यार्थ्यांनासुद्धा सहभागी केले असेल तर किंवा तुमच्या माध्यम बदलाचे असेल तर हलो मॅसेज टाईप करा आता तुम्हाला एका विद्यार्थ्याचा स्वाध्याय सोडून झालेला आहे आता तुम्हाला जर दुसऱ्या विद्यार्थ्याचा स्वाध्याय सोडायचा असेल तर, तर, तर तुम्हाला हलो इथे टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे समोरची जी प्रक्रिया आहे ती जर सर्व विद्यार्थ्यांचा या आठवड्याचा स्वाध्याय पूर्ण केला असेल तर पुढील शनिवारी की रविवारी हलो किंवा मॅसेज टाईप करा आपला दिवस चांगला जावा आणि अशा प्रकारे तुम्हाला दर शनिवारी आणि रविवारी इथे तुम्हाला स्वाध्याय येणार आहे आता इथे बघा ह्या शनिवारी इथे स्वाध्याय दिलेला आहे ह्या बघा इथे स्वाध्या दिलेला आहे कोणता स्वाध्या दिलेला आहे इथे गंताचा स्वाध्याय दिलेला आहे चला मॅच आठवडा सोळा स्वाध्याय सुरू करू इथे स्वाध्यायाचा जो आठवडा सोळा आहे इथे सुरू झालेला आहे आणि ह्या शनिवारी मॅचचा स्वाध्या दिलेला आहे अशा प्रकारे तुमच्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहे तेवढ्या विद्यार्थ्यांचं इथे नाव टाकून समजा आता इथे जर समजा नमस्कार व टिक केलं हां आणि मला जर दुसऱ्या विद्यार्थ्याचा समजा स्वाद्या सोडवायचा आहे तर मी इथे आता मी हर्षिकाचा स्वाध्या सोडवा आता निहारिकाला क्लिक केलं समजा हां तर प्रकारे न्यारिकेचं नाव निवडलं आता तुम्हाला आपण इथं स्वाध्याय सुरू करू शकता आता इथं होयवर क्लिक करायचा आणि समोरचा स्वाध्याय इथे तुम्ही सोडू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे स्वध्या इथे सोडू शकता विद्यार्थ्यांना तुम्ही इथे ॲड करू शकता आणि इतर जे सराव आ...